नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्राची तिसरी शाखा म्हणजे आर्थिक व सामाजिक परिषद आता आर्थिक आणि सामाजिक परिषद यांचं सगळ्यात महत्त्वाचं काय ते जे संयुक्त राष्ट्राचा जो आर्थिक आणि सामाजिक जे धोरणं असतात त्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम करतात म्हणजे समन्वय म्हणजे एकत्र क एकत्र एक साधण्याचं काम हे आर्थिक आणि सामाजिक परिषद करत असते मग या आर्थिक व सामाजिक परिषदेमध्ये एकूण सदस्य चोपन्न असतात किती असतात चोपन्न आणि हे चोपन्न सदस्य निवडण्याचं काम हे कोणाकडे असतं बेटा निव निव म्हणजे चोपन्न सद सदस्य निव निवडण्याचं काम हे आमसभेकडे असतं कोणाकडे असतं आमसभा म्हणजे आर्थिक व सामाजिक परिषद यामध्ये एकूण चोपन्न सदस्य आहेत तेव्हा त्यांना निवडण निवडण्याचं काम आम हे आमसभेचं आहे मग हे आमसभेचं जे चोपन्न सदस्य निवडून येतात मग या चोपन्न सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो किती वर्षांचा असतो तीन वर्षांचा आणि हे तीन वर्षांचा कालावधी असल्यानंतर त्या दरवर्षी एक तृतीयांश हे सदस्य निवृत्त होतात काय <गाँँचा>? होतात एक तृतीयांश म्हणजे एक तृतीयांश दरवर्षी त्या ठिकाणी ते स सभासद तिथे निवृत्त होतात आणि ह्या आर्थिक व सामाजिक परिषदेमध्ये जे निर्णय असतील हे सुद्धा बहुमताने होतात आणि ह्या आर्थिक व सामाजिक परिषदेचं सा कार्य काय दारिद्र्य म्हणजे गरिबी विषमता आता राष्ट्र विषमता असते आर्थिक विषमता असेल सामाजिक विषमता आहे अशा अनेक काही प्रश्न आहेत हे सोडवण्याचं काम तिच्यावर उपाययोजना करण्याचं काम हे आर्थिक व सामाजिक परिषद करत असते त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न स्त्री सक्षमीकरण किंवा स्त्रियांविषयी अनेक हो काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ते उपाययोजना ती आर्थिक व सामाजिक परिषद करते मानवी हक्क आहेत मानवी हक्क मानवी हक्क कोणकोणते आहेत समान काम समान वेतन त्याचबरोबर रोजगार 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 मिळावा हे जे आपले मानवी हक्क आहेत या हक्कांसाठी हे आर्थिक व सामाजिक परिषद त्या ठिकाणी चर्चा करत असते प्रयत्न करत असते उपाययोजना करते त्याचबरोबर जागतिक व्यापार आहेत असे अनेक काही प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम ते त्यांचं कार्य ते करत असतात आर्थिक व सामाजिक परिषद त्यानंतर आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक शैक्षणिक या जे प्रश्न आहेत किंवा सांस्कृतिक शैक्षणिक जे घटक असतील त्यांना सहकार्य करण्याचं सुद्धा आर्थिक व सामाजिक परिषद करत असते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो